गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या नात्यात किस ही एक कॉमन गोष्ट आहे. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं तर आपुलकी व्यक्त करण्यासाठी आपण किस करतो, पण कधी कधी किस केल्यानं एखाद्याचा जीव गेल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण अशी एक विचित्र घटना अमेरिकेत घडली. अमेरिकेत एका महिला जेलमध्ये असलेल्या आपल्या प्रियकराला भेटायला गेली. तिथं तिनं त्याला किस केला, पण किस करताच प्रियकराचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रियसीला ताब्यात घेतलं असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील टेनिसी येथील 33 वर्षीय महिला जेलमध्ये तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. जेव्हा ती जेलमध्ये गेली तेव्हा तिने तोंडात ड्रग्ज दाखवले होते. त्यावेळी तिनं तिच्या प्रियकराला किस केला तेव्हा ते ड्रग त्याच्या तोंडात गेलं. ड्रग्ज तोंडात गेल्यानंतर प्रियकरानं तिनं कळत गेलं आणि तो बेशुद्ध झाला. दरम्यान पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ड्रगच्या अतिसेवनामुळं त्याचा मृत्यू झाला असं अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. दरम्यान अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी 33 वर्षीय महिलेला अटक केली, तिची चौकशी केली. त्यामुळं आपण प्रियकराला ड्रग्ज दिले असल्याची कबुली तिने दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली असून तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.